पिरतीचा वनवा पुरी भेटला काय आय 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 ओ मॅडम बघून चालत जा की कपाळात तू तू अरे तू 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 कधी आलास असं का करालाय कधी आलो म्हणजे हे बघा 22, 23, 24, 25, 26 वर्ष काळ जात अरे मूर्ख माणसा इथे कधी आलास पाटला आलो वेळ झाला जरा हो का मूर्ख कुठे गेला होतास तू किती फोन ट्राय केले मी तुला कुठे गेला होतास तू आओ मॅडम कसा लागल फोन मी फोन बंद करून ठेवलेला तेच म्हणते का मॅडम आता मी बाच्या बाजूला बसू की तुमचा फोन घेऊ आणि समजा पाहायला कळलं की मी कुठल्या तरी बाई माणसासंग बोलायला लागले तर अहो त्याला काय वाटेल नाही म्हणजे आत्ता पटूरच्या आयुष्यात किती बेबीनं लेडीज माणसाची कधी समजली ठेवत नाही ना मग त्याला जरा एक 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 मिनिट म्हणजे तो कोल्हापूरला गेलेला मॅडम तुमचा की नाही एक स्वभाव आहे म्हणजे तुम्ही की नाही कधी कधी कळून बी न कळल्यासारखं दाखवताय बघा आता मी कोल्हापूरातच होतो की आता रातभर बाच्या संघ होतो मी बोललो की त्याची तब्येत जरा बिघडलेली म्हणून गेलतो पण ठरवलं की पहाटं पहिल्या एसटीनं निघायचं तसंच केलं मॅडम पहिल्या एसटीनं निघालो पण तू तर म्हणलेलास की तू हा म्हणजे म्हणलो होत मी अहो मॅडम तुम्ही बी तसं म्हणलो होत की मला जा म्हणून कसं आहे मॅडम आपण हिने कामाशी लई इमानदार आहे बघा आणि शब्द पाळला नाही तर मॅडम मी कोल्हापूरकर कसला हो कसा आहे मॅडम बीबी आपण लहाडाचा ऍक्टर आहे तुम्हाला सांगू काय ऍक्टर लोकांना बी माहीत असते ते जे काम करतात की नाही या पिक्चर करतात ते वाईट आहे फ्लॉप आहे चांगला आहे काय आहे म्हणजे अमुक असू दे तमुक असू दे सगळंच कसं बी असलं की नाही मॅडम ते लई प्रामाणिकपणे आणि इमानदारीनं काम करत तसंच माझं आहे म्हणजे तुमच्या पिक्चरमध्ये की नाही मॅडम माझा कॅमिओ झाला म्हणजे मला माहीत नाही शेवट काय मला माहिती नाही हिरोचा काय होणार आहे म्हणजे तो जगणार आहे की मरणार आहे पण तरी बी मी माझं काम लई प्रामाणिकपणे आणि इमानदारीनं करणार आहे मॅडम नाही म्हणजे तुम्हाला माहितीच असेल बीबी पैशाला रोख आहे आणि कामाला चोख आहे लई बोललो काय चला आवरायला घेऊया मॅडम हा खूप वेगळा आहेस रे तू बाकी सगळं सोडलं तर माणूस म्हणून खरच खूप ग्रेट असतो बोला फडकी हो मॅडम तुम्ही काय टेंडर बद्दल विचार केला टेंडर बद्दल कोणतं तुम्हाला त्याबद्दल काय माहिती नाही नाही अहो असं कसं मी विद्याधर साहेबांना सगळं सांगून गेलो होतो ते एवढंही बोलले की तुम्ही आल्यानंतर तुमच्या कानावरती गोष्ट घालेन बरं असं मीच सांगतो मॅडम आपल्या कवठे भैरवगड मधून एक नवीन हायवेचा प्रोजेक्ट मंजूर झालाय आणि आपल्यासाठी आनंदाची महत्वाची गोष्ट अशी की तो हायवेचा प्रोजेक्ट आपल्या पॉवर प्लांटच्या अगदी जवळून जातोय काय सांगता फडके हो मॅडम अहो आपल्याला जर हे टेंडर मिळालं ना तो सोन्याहून पिवळं होईल मॅडम मला असं वाटतं जरा विचार करा आपण ते टेंडर भरायला पाहिजे अहो मी त्या दिवशी विद्याधर साहेबांना हेच सांगत होतो की तुम्हाला सांगा म्हणून काहीही करून ते टेंडर आपल्याला मिळवायचंच अरे वा छानच मला वाटत कदाचित दादा विसरले असतील मला वाटत काय आल्यापासून त्यांची आणि माझी अशी निवांत भेटच नाही झालीय तेही गडबडीतच होते पण खूप बरं झालं पडकी योग्य वेळ तुम्ही भेटलात आणि सांगितलं ते बघा
काही झालं तरी आपण ते टेंडर मिळवूयात. आपल्या फायद्याच आहे ते, हो ना? येस मॅम, नक्की या तुम्ही. सर नंदे, ती सावित्री म्हणजे तुमच्या अर्जुन भाऊजींची बायको न? वय अगं, पण आमच्या तर कानावर आलंय की त्या अर्जुनचा आणि तुमच्या घराचा काय बी संबंध नाही. आणि त्यो तर म्हणे दारुड्याचा पोरगाय. बर, त्याला तुम्ही घरातून मी बाहेर हकललंय. वय ग, हे काय आहे ना, त्या गोष्टीचा ना समजा इतिहास बघून लय चित्र आहे बघ. समजा कसं सत्ताड गुत्ताड झालंय. ते काय आहे की त्या अर्जुनला मारण्यासाठी सावित्रीला बोलवलं, त्याची बायको होऊन बसली. बायकोच नाही तर मग नंतर या समजा घराण्याची मालकीन होऊन बसली ना. समजी प्रॉपर्टी गिळली मेली ना. कस काय? मुळात ती सारी दौलत कवठेकरांची कधी नव्हतीच ना. ती होती त्या सावित्रीच्या आईची, म्हणजेच खोपड्यांची. वारसा हक्कानं ती मिळाली कुणाला? त्या सावित्रीला. या बयाच्या माग आता मला हाजी हाजी करत फिरावं लागतंय घरात. तुला सांगतो, त्या घरात जगणं मुश्किल झालंय ग आमचं. मग काय म्हणतेस, मी घरी येऊ तुझ्या आणि सुतासारखी सरळ करू तिला. असं तसं सरळ होणार नाही. ते घट्ट पिळलं सूत आहे बघ. ते कसलं सरळ होत आहे. सावित्री आणि अर्जुन यांचं माझ ना यांच्या बिझनेस मध्ये बघ, अत्योच सरका बंद पडला. रस्त्यावर यायला काही वेळ लागत नाही त्यांना. आणि तुला माहितीच आहे कि त्या अर्जुननी तुझ्या यांना कसा तोपी पचाड केलता बिझनेस मध्ये. केवढं नुकसान केलं तुमचं. आणि आता खुद्द सावीच्या गोठ्यातला माणूस तुमच्या सोबत आहे म्हणलं. विचार कर